अवकाळी पावसाबरोबर झालेल्या गारपीटीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलाय. शेतात बटाटा आणि कांदा आपल्याला चांगले उत्पन्न देतील या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली होती, त्यात बटाट्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. नुकसान झालेल्या शेतातून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. सर्वात जास्त नुकसान झालं असेल ते कांदा या पिकाचं, आणि ते मोठ्या प्रमाणावर झालंय. नजरेस पडलं की बघितल्यावरच दुःख होतं माणसाला की त्या शेतकऱ्यानं बिचारानं एवढं याचा खर्च लावला आहे, हे आता बी निघणार होतं याचं आणि याचं त्याला मिळकतच मिळणार नाही आहे. हतबल झाले आहेत, अक्षरशः हतबल शेतकरी आहेत. काका किती नुकसान आहे काका तुमचं? 4 लाख. अशी 4 लाख नुकसान आहे. कर्ज काढून आणलं पैसे इकून तिकून. पैसे नव्हते तर इकून तिकून दीडीनं पैसे आणले, 5 रुपये शेकडीनं पैसे आणले. आम्ही हे शेताला लावला, शेत आता खतम झाला. ही मराठी वाळी आमची. आम्ही काय करणार आहे? आता गरीब लोक आहे. मी 2-2 एकर बावर आहे, 5-5 मुलं आहे. आमच्याजवळ काही येत नाही आहे. सरकारनं आम्हाला काही सर इकडे काही भेटू शकत नाही आम्हाला. काय करा आम्ही लोक, गरीब लोक कुठे जा? चोरी करा कोणाची? असं साहेब काय करतो सगळ्यांचे पुढे. डोळ्यातलं पाणी फार कठीण आहे. भरून न निघणारं नुकसान आहे. 4 ते 5 लाखाचं नुकसान, व्याजानं आणलेले पैसे फेडणार तरी कुठून? शेतकरी विवंचनेत आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पटेलांसह मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. छत्रपतींचा विचार म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि गारपीटही झाली. जिल्ह्यातील तब्बल 9 तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे मूळ घरांचं छप्पर उडून गेलंय. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं रब्बी हंगामातील पिकं हातची गेली आहेत. अकोल्यात सलग 3रऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली. सकाळी 8:30 वाजता अकोला जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. अकोला तालुक्यातील पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे या भागातील गहू, हरभरा, कांदा, फळबागा तसंच आंबा पिकाला पावसाचा फटका बसू शकतो. सलग 2रऱ्या दिवशी नाशिकच्या सटाणा, कळवण भागालाही गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपून काढलं. तळवाडे, दिगर, केरसाणे, दसाणे, किकवारी, पठावे, तिळवण, कंधाणेमध्ये गारपीटीनं झोडपलं. गारांमुळे काढणीला आलेल्या कांदा पातीचं मोठं नुकसान झालं तर गहू, हरभऱ्यालाही मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर शर्यती भरवल्या जात आहेत. यात बैलांवर अमानुष अत्याचार होत आहेत. बैलांना बॅटरीचा शॉक देऊन मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातल्या अलकुडमधल्या खडीमाळ इथला हा व्हिडिओ आहे. बाईकच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्राणीमित्रांनी केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे